वंचित बहुजन अघाड़ी की ओर से नागपुर विभाग पदवीधर स्नातक संघ के उम्मीदवार इंजीनियर राहुल वानखेड़े इनका वचननामा राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर के हाथों जाहिर किया गया। इस मौके पर पार्टी के कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे। विधान परिषद पदवीधर स्नातक चुनाव होने जा रहा है, जिसके लिए तमाम पार्टी के और स्वतंत्र रूप से इस चुनाव में तकरीबन 33 उम्मीदवारों ने पर्चा भरा था, लेकिन बाद में कुछ उम्मीदवारों ने अपना समर्थन किसी और उम्मीदवार को देते हुए उम्मीदवार का पर्चा वापस किया, जिसके चलते कुछ इस चुनाव में मात्र 13 उम्मीदवार खड़े हैं। हर पार्टी अपने अपने उम्मीदवार के प्रचार के लिए आ रहे हैं। इसी श्रृंखला में वंचित बहुजन अघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, पार्टी उम्मीदवार इंजीनियर राहुल वानखेड़े इनके प्रचार के लिए शहर पहुंचे। प्रकाश आंबेडकर, इन्होंने पत्रकारों से बातचीत की। बाइट प्रकाश आंबेडकर, अब देखना ये होगा कि कौन से उम्मीदवार को ग्रेजुएट पर्सन अपनी पसंदी देता है। अथम परिश्रम करून सगळ्या संघटनांनी शिक्षण क्षेत्रामध्ये जे काम करतात त्यांनी महाराष्ट्र शासनाला एक कायदा मंजूर करण्यामध्ये भाग पाडला होता, तो म्हणजे महाराष्ट्र प्रायव्हेट प्रोफेशनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन रिझर्वेशन ऑफ सीट्स फॉर ॲडमिशन फॉर शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब डी नोटिफाईड ट्राईब नोमॅडिक ट्राईब्स अँड अदर बॅकवर्ड क्लासेस। महाराष्ट्र प्रायव्हेट प्रोफेशनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन ऑफ सीट्स फॉर ॲडमिशन फॉर शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब डी नोटिफाईड ट्राईब नोमॅडिक ट्राईब अँड अदर बॅकवर्ड क्लासेस, याच्या कायद्याच्या सेक्शन 4 आणि 5 प्रमाणे आरक्षण प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनमध्ये मंजूर करण्यात आलं आणि या कायद्यामध्ये त्याचा चार्टही सादर करण्यात आला, 60% ट्रायबलसाठी 13% शेड्यूल कास्टसाठी 19% OBC-साठी आणि उरलेले जे नोमॅडिक ट्राईब VGNT-चे 4 कॅटेगरीज जे आहेत त्यांना डिव्हिजन करण्यात आलं। ते डिव्हिजन व्यवस्थित 1 वर्ष चाललं, दुसऱ्या वर्षी आणि त्याच्यानंतर कंटिन्युअसली महाराष्ट्र शासनाने एक अधिसूचना काढली। या अधिसूचनेच्या शेवटचे 3 लाईन्स जे आहेत ते मी आपल्यासमोर या ठिकाणी वाचतो। दिनांक 14 जून अन्वय विधिदृष्टीत करण्यात आलेल्या आरोग्य विभागामधील व्यावसायिक अभ्यासक्रमांकासाठी मंजूर प्रवेश संख्या 25% इतकीच राहील असे निवेदन देण्यात येत आहे आणि आदेशही देण्यात येत आहे। जे आरक्षण जे 50% होतं, हे 50% आरक्षण 25% आणलं आणि 25% आणल्यामुळे मेडिकलच्या ज्या सँक्शन सीट्स 6,350 रफली, मी आता सांगतो की मा मोबाईल स्लो आहे थोडासा, नाही एक्झॅक्ट फिगर्स दिले असते। इंजिनिअरिंगच्या सीट्स 1,30,000 सँक्शन सीट्स या वर्षाच्या आहेत, त्याच्यानंतर कॅटरिंगच्या असणाऱ्या सीट्स आहेत, डिझायनिंगच्या असणाऱ्या सीट्स आहेत, त्याच्यानंतर IT सेक्टर्समधल्या असणाऱ्या ज्या सीट्स आहेत, या एकंदरीत
3-3.5 लाखापर्यंत वेगवेगळे प्रोफेशनल कोर्सेस MBA वगैरे जर घेतले तर त्या ठिकाणी येतात. 3.5 लाख आपण असणारा त्या ठिकाणी धरले तर 50% आरक्षण आपण असणारा धरलं तर 1,75,000 रिझर्व कॅटेगरीसाठी आरक्षित कायद्याने करण्यात आलेले आहेत. पण यातले 50% आरक्षण कमी केल्यामुळे म्हणजे 25% आरक्षण आणल्यामुळे 50%चं 25% केल्यामुळे 25% पूर्णपणे लॉस आहे. आणि यामुळे दरवर्षी कॅटेगरीमधला विद्यार्थी हा 1,25,000 संख्येमध्ये शिक्षणापासून मुक्त आहे अशी परिस्थिती आहे आरक्षण नसल्यामुळे. तेव्हा हा सगळ्यात मोठा फ्रॉड NCP काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस त्यांनी केला, सेना BJPचं सरकार होतं त्यावेळेस त्यांनी कंटिन्यू केला. शिक्षण शिक्षक आणि ग्रॅज्युएट मतदारसंघातून निवडून गेलेला उमेदवार किंवा विधान परिषदेवरती निवडून गेलेले आमदार कुठल्याही आमदाराने या कालावधीमध्ये या प्रश्नावरती आवाज उठवलेलाच नाही, उलट दुर्लक्षित केलेला आहे. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ संजय बीरे, NBC News नागपूर.